नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो काही काल सकाळी रिझल्ट लागला होता, नीट यूजी स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील एमबीबीएस बीडीएसचा रिझल्ट लागलेला आहे। आज आपण गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट हा कॅटेगरी वाईज किती ऑल इंडिया रँकला किंवा मार्क्स मिळालेला आहे हे आपण तुम्हाला सांगण्यासाठी आलो। वास्तविक पाहता फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये खूप खरा सारा कट ऑफ खाली आलेला नव्हता, परंतु एकंदरीत पीडब्ल्यूडी ऑर्फन त्याचबरोबर जे काही नवीन कॉलेजेस आलेले आहेत त्या नवीन कॉलेजेसमध्ये जवळपास 680 एवढे सीट्स सर्व कॅटेगरीचे मिळून आल्यामुळे कट ऑफवरती ड्रास्टिक चेंज होताना आपल्याला दिसले नाही। जवळपास गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये सर्व कॅटेगरीमध्ये 10 पेक्षा जास्त मेरिटनं खाली कट ऑफ येताना आपण पाहिलेलं आहे। आपण या व्हिडिओमध्ये फक्त महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस गडचिरोली आणि भंडारा यामध्ये सर्वात कमी कट ऑफ कमी आलेला आहे। बऱ्याच वेळा काही स्टुडंट्सनी भंडारा, गडचिरोली, अमरावती किंवा गोंदिया किंवा बुलढाणा, जालना या कॉलेजमध्ये जाण्याचा प्रेफरन्स कमी दिला आणि प्रायव्हेट कॉलेजकडे जाण्याचा प्रेफरन्स दिल्यामुळे हा कट ऑफवरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा कट ऑफ आहे तो प्रत्येक कॅटेगरीवाईज खूप कमी आलेला दिसतोय। आपण पहिल्यांदा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जर पाहायला गेलं तर 631 एवढ्या मार्क्सला कट ऑफ आलेला आहे, त्याचबरोबर त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो 43241 एवढा आहे। पुढची कॅटेगरी ओबीसी आहे, 630 पर्यंत कट ऑफ आलेला आहे आणि 44745 एवढा कट ऑफ आपल्याला येताना पाहिलेला आहे। पुढची कॅटेगरी आपण ईडब्ल्यूएस आहे, या ठिकाणी मात्र खूप कमी कट ऑफ आलेला आहे, 606 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा गव्हर्नमेंटचं एमबीबीएसचं कॉलेज मिळालेलं आहे, 70480 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला एमबीबीएसचं कॉलेज ईडब्ल्यूएसमधून मिळालेलं आहे। त्यानंतर एससीबीसी कॅटेगरीमध्ये 625 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं शेवटचं कॉलेज मिळालं आहे, त्याला 49519 असं आहे। वास्तविक पाहता याच्याही पेक्षा खाली कट ऑफ आलेला आहे। गडचिरोलीमध्ये एक हेली रेता विद्यार्थी आहे, त्याचं मात्र 55000 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा एससीबीसीमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। बीसी कॅटेगरीसाठी 594 आणि त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो 84166 आहे। एन टी बी कॅटेगरीसाठी 570 मार्क्सचा कट ऑफ आहे, 111787 एवढा आहे। एम टी सी किंवा आपण त्याला 82 म्हणतो, 612 कट ऑफ आलेला आहे आणि 63394 एवढा कट ऑफ आलेला आहे। एन टी डी कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलं तर 629 आणि 46105 कट ऑफ आलेला आहे, सर्वात हायेस्ट कट ऑफ एन टी डी कॅटेगरीचा लागला आहे। एस सी कॅटेगरीसाठी मात्र 538 कट ऑफ येऊन 152902 एवढा ऑल इंडिया रँक असणारा शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे। एस टी कॅटेगरीसाठी 411 कट ऑफ येऊन 352144 एवढा मार्क्स असणाऱ्या एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचे कॉलेज गडचिरोली भंडारा या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळताना दिसलेलं आहे। आपल्या सर्व निवड झालेल्या आणि पाठीमागे ज्या विद्यार्थ्यांचं जस्ट धुळे असेल किंवा जळगाव असेल किंवा या चंद्रपूर असेल या विद्यार्थ्यांचा म्हणजे जे काही राऊंड थ्रीमध्ये फरक झालेला दिसला नाही, परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि अगदी शेवटच्या टॉपावरती मात्र खूप सारा चेंज होताना पाहिला आहे। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या आपल्या करिअर मेकिंग गायडन्सचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमधला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला आहे, 1-2 ते 3 मार्क फरक पडलेला आहे, का पडला आहे तोपर्यंत मी तुम्हाला ॲनालिसिस सांगणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालेल्या सर्व डॉक्टर्स, भावी फ्युचर डॉक्टर्स आणि डेंटिस्टला हार्दिक शुभेच्छा देऊन आपला पुढचा करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी हा जो व्हिडिओ त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने जय हिंद, जय महाराष्ट्र।